नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मयूर पाटील यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी पश्चिम विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार कारंजा ते मेन रोड, दहीपूल ते चांदवडकर लेन, शालिमार रोड ते शिवाजी रोड पर्यंत अतिक्रमण केलेल्या दुकानधारकांवर हातगाड्यावाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक ट्रक साहित्य आडगाव येथे जमा करण्यात आले. पश्चिम विभाग गाडी प्रमुख प्रवीण बागुल, सुनील कदम, जावेद शेख, बापू लांडगे, संतोष पवार, संजय सूर्यवंशी, जगन्नाथ हवरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.